नमस्कार, मी नीलकंठ। तरुण भारत न्यूज दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। हलगामचे बायपास रस्त्याचे काम सुरू आहे। आपल्या जमिनीमध्ये जेसीबी किंवा रोलर काम करत असताना त्याचा फोटो याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचा फोटो घ्यावा, याचबरोबर एक तक्रार अर्ज दाखल करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे, परंतु यामध्ये कमिशन खाण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार असून यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सक्रिय झाले असून कमिशन देण्याची मागणी होत आहे। जुने गांधीनगर येथे पाणी गळती होत आहे। एचपी पेट्रोल पंपानजीक ही घटना घडली असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। राज्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे। त्यासाठी आगामी काळात शिक्षकांना समर्पक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे भविष्यात शिक्षकांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणात सामोरे जावे लागणार आहे। बेळगाव गोवा महामार्गाचे काम सुरू करण्याच्या कारणास्तव 3 वर्षांपूर्वी अनमोड घाट मार्ग बंद करण्यात आला, त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व बस सेवाही बंद करण्यात आल्या। परंतु गेल्या 2 दिवसांपासून रामनगर अनमोड मार्गे बस सेवा सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। कोगनोळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीमध्ये पूरग्रस्तांसाठी मंजूर झालेली घरे चुकीच्या लोकांना देण्यात आली आहेत। काही जणांनी 2 ते 3 वेळा ही घरे घेतली आहेत, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, तेव्हा तातडीने याची चौकशी करून योग्य व्यक्तींना घरे द्यावीत, अशी मागणी अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। निपाणी ते एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत आहेत। शहराबाहेरील लक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ असलेले 3 दुकाने चोरट्यांनी फोडली। या 3 दुकानातून 1 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे। एका रात्री 3 दुकाने फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गोकाक येथे 3 ठिकाणी गोकाक पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या 19 जणांना रंगेहात अटक केले। त्यांच्याकडील 77,530 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले। गोकाक शहर पोलीस ठाण्याचे DYSP पी दादापीर मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। जुगाराची माहिती मिळाल्यानंतर 3 पोलीस पथके तयार करून छापे घालण्यात आले। कमलूर बेंगळूर एक्सप्रेस घसरली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। रेल्वेतून 2,348 जण प्रवास करत होते। रोडावर दरड कोसळल्याने रेल्वे घसरल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे। खानापूर येथील तहसीलदार कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे माहेरघर बनले आहे। शिवायतील Grade 2 तहसीलदार असलेले KY बिद्री हे खुर्चीवर कमी आणि धूम्रपानात अधिक वेळ घालवत असतात। स्वतः एक तहसीलदार असतानाही ते धूम्रपान कायद्याचे उल्लंघन करत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात नेहमी बिडी ओढताना दंग असतात। अशा तहसीलदारांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल सामान्य नागरिकातून व्यक्त केला जात आहे। विजापूर जिल्ह्याच्या देवर हिपरगी गावात रिक्षा व कार यांच्यात जोरदार धडक झाली असून यामध्ये 1 जण जागीच ठार तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। देवर हिपरगी ते कोकणूर या मार्गावर कार चालकाचा ताबा सुटून रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली। या घटनेत भारती बडगेर ही महिला जागीच ठार झाली असून अन्य 10 जणांवर विजापूर येथे सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। दरम्यान कार चालक फरार असून या घटनेची नोंद देवर हिपरगी पोलिसात करण्यात आली आहे। आता हे बातमीपत्र इथंच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।